नमस्कार मी पोलिस नाईक अभिजित अभिमान गाटे नेमणूक मोहोळ पोलीस स्टेशन जिल्हा सोलापूर ग्रामीण आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना ह्या विषाणून थैमान मांडलेलं आहे अवघ्या जगास वेठीस धरलेला आहे आज समाजातील अनेक मंदिरं मस्जिदी बंद आहेत परंतु समाजातील आता सध्या फक्त दोनच मंदिरं उघडी आहेत ते म्हणजे पोलीस स्टेशन आणि दवाखाना मित्रांनो मी आपल्यासमोर एक कविता सादर करतोय माझ्या कवितेचं नाव आहे कोरोना मित्रांनो जीवन शणभंगूर आहे हे जरा जाणून घ्या ना मित्रांनो जीवन शणभंगूर आहे हे जरा जाणून घ्या ना माणसाला माणूस बनवण्यासाठी आलाय आता कोरोना आजवर स्वार्थासाठी धावलो इष्टेटी भांडलो आजवर स्वार्थासाठी धावलो इष्टेटी भांडलो पुरे झाले हे आता ना माणूस आहात माणसासारखं वागाना आलाय आता कोरोना आलाय आता कोरोना शेतातील भांडणं शेतातच सोडाना शेतातील भांडणे शेतातच सोडाना किती जरी कमवलं तर साडं हितच ठेवायचं आहे ना माणूस आहात माणसासारखं राहाना बांध टोकरायचं थांबवाना आलाय आता कोरोना आलाय आता कोरोना तुझं माझ तू मोठा की मी मोठा तुझं माझ तू मोठा की मी मोठा अहंकार अहंभाव आता सोडाना साधं राहून जीवनाचा आनंद लुटाना माणूस आहात माणसासारखं राहना आलाय आता कोरोना आलाय आता कोरोना आपापसातील आप भांडण तंटे आपापसातील भांडणतंटे रुसवे फुगवे सोडाना मोठ्या मनाने माफ करून पोलीस स्टेशन टाळाना आपापसातील भांडणतून आलाय आता कोरोना आलाय आता कोरोना आई बाबांना सोडून शहराला गेलताना आई बाबांना सोडून शहराना गेलताना त्यांना कधी तिकडं बोलवलं का आज त्यांच्याकडेच यावं लागलं ना कोरोनाचा क्षणभरही विचार न करता त्यांनीच तुम्हाला घरात घेतलं ना आई बाबांना विसरू नका शिकवतोय तुम्हाला कोरोना शिकवतोय तुम्हाला कोरोना कोरोना असो वादंगा कोरोना असो वादंगा पोलिसांनाच सज्ज राहावं लागतंय ना सारी मंदिरे बंद झाली तरी पोलीस स्टेशन मंदिर उघडं दिसतंय ना जरा आमचाही विचार करा ना जरा आमचाही विचार करा ना भांडण तंटा ना आला आता कोरोना आला आता कोरोना धन्यवाद